आणि कचरा उचलायला जे लोक येतात त्यांच्या जर हे लक्षात आलं, मला 3000 वर एवढाच इकडे फाईन आहे सायकल ने, तर ही कॅप काढून मी ब्ल्यू बिन मध्ये टाकणार आणि ही जी बॉटल आहे ही रिसायकल करायला मी ग्रीन बिन मध्ये टाकणार. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. तर मी जेव्हा स्कॉटलंडला आले तेव्हा आपल्या भारतापेक्षा बऱ्याचशा गोष्टी इथे वेगवेगळ्या होत्या, ज्या अॅडॅप्ट करायला किंवा ज्याची सवय व्हायला थोडासा वेळ लागला. तर अशा बऱ्याचशा गोष्टीपैकी एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट. आपल्याकडे नॉर्मली ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन प्रकार असतात आणि असे दोनच डस्टबिन असतात. इकडे आल्यानंतर एक दोन नाही तर चार वेगवेगळे डस्टबिन होते आणि त्या प्रत्येक डस्टबिनचा कलर वेगळा होता आणि त्या कलरनुसार त्या डस्टबिनचे सिग्निफिकन्स पण वेगवेगळे होते. तर म्हटलं इथे जे वेस्ट मॅनेजमेंट आहे किंवा इकडे जी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगावं, कारण आल्यानंतर मला सुद्धा ते लक्षात ठेवावं लागायचं की हा ह्या डब्यात हा कचरा टाकायचा आहे, ह्या डब्यात दुसरा कचरा टाकायचा आहे असं. आणि चांगलं लॉजिकल आहे, मजेशीर तर नाही म्हणता येणार पण एक फार चांगली आणि लॉजिकल अशी गोष्ट आहे आणि इथल्या कल्चरचा तो पार्ट आहे, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागतो ते समजून घ्यायला पण इथल्या लोकांना ती सवय झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे जर मी चुकून लक्षात येईल असा चुकीचा कचरा चुकीच्या डब्यात जर टाकला आणि कचरा उचलायला जे लोक येतात त्यांच्या जर हे लक्षात आलं तर ते मला काहीही एक म्हणणार नाही. ते सरळ माझ्या प्रत्येक कचऱ्याच्या डब्यावर त्या त्या घराचा नंबर असतो, सरळ माझ्या कचऱ्याच्या डब्यावर ते चलानची चिठ्ठी लावतील आणि मला फाईन पडेल. आणि तो फाईन सुद्धा 1000-2000 नाही तर मिनिमम 30 पाऊंडचा, म्हणजे 3000 वर एवढाच इकडे फाईन आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक कचरा त्या त्या डब्यात टाकणं गरजेचं आहे. तर चला आपण पटकन बघूया की इथे किती प्रकारचे डस्टबिन आहे आणि कुठल्या कुठल्या डस्टबिनमध्ये कुठला कुठला कचरा जातो. तर वर दिसतंय त्या चार प्रकारचे डस्टबिन इकडे आहेत. तर पहिले निळा डस्टबिन. तर निळा डस्टबिन जो आहे त्या निळ्या डस्टबिनमध्ये इन जनरल सगळं वेस्ट जातं किंवा इन जनरल घरातला कचरा जातो जो की रिसायकल होत नाही, त्याला डायरेक्ट लँडफिल असं म्हणतात. पण त्याच्यामध्ये आपलं अन्न वगैरे नाही, पण घरातला जसं प्लास्टिक बॅग आहे ज्या रिसायकल होत नाहीत आणि बाकी सगळा असा जो कचरा आहे जसं टॉयलेटचे वेस्ट आहे ते, त्या सगळ्या गोष्टी या ब्ल्यू डस्टबिनमध्ये जातात आणि त्याला लँडफिल असं म्हणतात, कारण त्यातला कुठलाच कचरा रिसायकल होत नाही. इकडे जेवढ्या काही गोष्टी मिळतात त्या मोस्टली सगळ्या पॅक्ड असतात, आयदर टीनमध्ये असतात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये पॅक्ड असतात. आणि प्रत्येक टीन असो किंवा प्लास्टिक बॅग असो किंवा कुठलीही वस्तू असो त्यावर तुम्हाला ही वस्तू किंवा ह्या वस्तूचं जे पॅकेजिंग आहे ते रिसायकल साठी टाकू शकतो की नाही हे क्लिअर लिहिलेलं असते, की रिसायकलेबल नॉन रिसायकलेबल असं लिहिलेलं असते, म्हणजे त्यानुसार आपल्याला तो कचरा त्या त्या डस्टबिनमध्ये टाकायला बरं. तर ब्ल्यू बिन जो आहे त्याच्यामध्ये सगळा नॉन रिसायकलचा जो कचरा आहे तो सगळा इन जनरल कचरा जातो ब्ल्यू बिनमध्ये. त्यानंतर ग्रीन बिन. तर ग्रीन बिनमध्ये सगळ्या ज्या गोष्टी रिसायकल होतात, म्हणजे इथे जी आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते, दुधाची जी बॉटल आहे रिसायकल लिहिलेलं आहे बॉटलवर आणि ही जी कॅप आहे ही कॅप तेवढी याची रिसायकल नाही आहे, तर ही कॅप काढून मी ब्ल्यू बिन मध्ये टाकणार आणि ही जी बॉटल आहे ही रिसायकल करायला मी ग्रीन बिन मध्ये टाकणार. तर ग्रीन बिन मध्ये सगळ्या आपल्या बॉटल्स कॅन जेवढ्या गोष्टी असतात ज्या रिसायकलवाल्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी ग्रीन बिन मध्ये जातात. त्यानंतर आहे आपला ब्राऊन बिन. तर ब्राऊन बिन मध्ये सगळं आपल्या घरातलं जे अन्न खरकट म्हणजे ज्याला आपण म्हणतो सगळं फूड वेस्ट, इन शॉर्ट सगळ्या प्रकारचं फूड वेस्ट जे आहे ते ब्राऊन बिन मध्ये जातं, प्लस जेवढं काही तुमचं गार्डनचं वेस्ट आहे ते सगळं तुमचं ब्राऊन बिन मध्ये जाणार. त्यानंतर आपला ग्रे बिन. तर ग्रे बिन मध्ये सगळ्या प्रकारचे पेपर्स, कार्डबोर्ड, मॅगझिन, म्हणजे जेवढ्या प्रकारचा इन शॉर्ट पेपरचा जो कचरा आहे किंवा कार्डबोर्डचा जो कचरा आहे तो सगळा कचरा आपला
ग्रे बिन मध्ये जातो। तर असे चार प्रकारच्या कचऱ्याचे डब्बे इकडे घरी असतात ज्यामध्ये त्या त्या कचऱ्याच्या डब्याच्या सिग्निफिकन्स नुसार आपल्याला कचरा टाकावा लागतो। आता हे चार डब्बे युके कौन्सिलने प्रत्येकाला एक एक घरी डब्बा दिलेला असतो आणि माझ्या बॅकयार्डमध्ये असे चार डब्बे आहेत ते ह्याचे कचऱ्याचे। आता तो कचरा रोज उचलायला येतात का? तर इकडे युके कौन्सिलच्या साईटवरच आपल्या घराच्या पोस्ट कोडनुसार तुम्हाला एक लिस्ट मिळते ज्यामध्ये महिन्याच्या कुठल्या दिवशी तुमचा कुठला डस्टबिन उचलला जाणार आहे याची लिस्ट असते। सो दर महिन्याची जी लिस्ट आहे ती तुम्ही युके कौन्सिलच्या साईटवरून प्रिंट मारून आपल्या घरी ठेवा, लावून ठेवा कुठेतरी डिस्प्ले होईल अशा ठिकाणी, आणि त्या त्या दिवसानुसार तो डस्टबिन तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवा, त्या दिवशी तो डस्टबिन उचलला जाईल। तर माझ्या घरी सुद्धा तशी लिस्ट मी लावलेली आहे, ती कशी आहे मी तुम्हाला दाखवते। तर ही या महिन्याची समजा आता डिसेंबर आणि जानेवारी मिळून ही लिस्ट आहे माझ्याकडे जानेवारी 23 पर्यंतची। तर तुम्ही बघू शकता जसं जानेवारी 23 ब्ल्यू बीन म्हणजे लँडफिल हा एक डब्बा आहे, तर ह्या तारखेला मी तो डब्बा रात्री बाहेर नेऊन ठेवेल। सो 23 सकाळी दिवसभरात कधीही तो कचरा उचलला जाईल त्यानंतर तो डस्टबिन आपण आपल्या घरी आणायचा। आणि जे चार डस्टबिन कौन्सिलकडूनच आपल्याला मिळते तर हे असे बाहेर ठेवलेले दिसतील तुम्हाला, असे हे चार डस्टबिन आहे आणि ह्या डस्टबिनमध्ये आपल्याला कचरा टाकायचा आहे। आता पेपर, कार्डबोर्ड, फूड वेस्ट, प्लास्टिक वेट, प्लास्टिक बॉटल्स हे सोडून सुद्धा आपल्याकडे बराच दुसरा कचरा असतो, जसे ग्लास बॉटल्स आहेत, त्यानंतर अनवॉन्टेड क्लोथ्स आहे, तर मग आणि मेटल्स आहेत, मेटल्सच्या काही जो पार्ट आहे, सेल असतात आपले, बॅटरी सेल्स असतात, छोटे सेल असतात, तो ते सुद्धा वेस्ट आहे। तर हे जे वेस्ट आहे ह्यापैकी कुठल्याही गोष्टी घरी जे चार डस्टबिन आहे त्यामध्ये जात नाही, त्याच्यासाठी वेगळे कम्युनिटी डस्टबिन तुम्हाला विशिष्ट ठिकाणी दिसतील। जसं सुपर मार्केट आहे तर सुपर मार्केटच्या बाहेर तुम्हाला हे डस्टबिन दिसतील जिथे तुम्हाला बॉटल्स टाकायचे आहे। तर बॉटलमध्ये सुद्धा सॅग्रिगेशन आहे की जसा आपल्या ज्या नॉर्मल जार्स असतात, जसं जाम आहे, ज्यूस आहे, ह्याच्या जर काही काचेच्या बॉटल्स असतील तर त्या वेगळ्या ठिकाणी टाकायच्या असतात किंवा वेगळ्या काचेच्या डब्यात टाकायच्या असतात। त्यानंतर ज्या लिक्विअरच्या बॉटल्स आहेत त्या असतील तर त्या टाकण्याचा जो डब्बा आहे तो वेगळा आहे। सो काचेचं जे वेस्ट आहे काचेच्या बॉटलचं ते सुद्धा बॉटलनुसार वेगवेगळे डस्टबिन किंवा वेगवेगळे कचऱ्याचे डब्बे, काचेच्या बॉटलचे डब्बे आहेत ज्यामध्ये तुम्हाला त्या बॉटल्स टाकायचे आहे। आणि मोस्टली सगळ्या सुपर मार्केटच्या बाहेर तुम्हाला हे वेस्टचे डब्बे मिळतील घरचे चार डब्बे सोडून। हे झालं काचेच्या बॉटलचं। त्यानंतर आता बॅटरीज आणि सेल्सचं कसं, तर प्रत्येक सुपर मार्केटमध्ये तुम्हाला बॅटरी आणि सेल डिस्पोजेबल करायसाठी एक बॉक्स असेल जिथे तुम्हाला तुमच्या डेड बॅटरीज आणि सेल जस्ट ड्रॉप करायचे आहे, ते तुम्हाला घरच्या कुठल्याच कचऱ्यात टाकायचे नाही आहे। बॉटल झालं, बॅटरीज अँड सेल झालं, आता आपले जे अनवॉन्टेड क्लोथ आहेत ते, तर प्रत्येक सुपर मार्केटच्या बाहेर किंवा काही विशिष्ट ठिकाणी तुम्हाला जे आपले कपडे आहे जुने कपडे ते डोनेट करण्यासाठीचे बॉक्सेस ठेवलेले असतात। आपल्या घरचे कपडे छान स्वच्छ धुवून एका पॉलिथिनमध्ये पॅक करून त्या डोनेशन चांगले जर असतील ते यूज करण्यासारखे तर तुम्ही त्या डोनेशनच्या बॉक्समध्ये तिथे टाकू शकता, कोणाला कुठेही द्यायची गरज नाही, जस्ट तुम्ही त्या बॉक्समध्ये टाका, दुसऱ्या दिवशी गाडी येते आणि ते डोनेशनचे सगळे क्लोज घेऊन पुढे त्यांचं ते डिस्ट्रीब्यूट वगैरे करणं ते सगळं काम करते। आणि खूपच खराब झालेले असतील तर वेस्ट क्लोथ्स टाकायसाठी सुद्धा तुम्हाला तिथेच एक डस्टबिन मिळेल। हे झालं क्लोथ्सचं। त्यानंतर मेटलच्या जर गोष्टी असतील, जर आपल्याकडे समजा एखादी मेटलची खूप मोठी गोष्ट असेल, त्यानंतर काही चेअर्स असतील मेटल्सच्या ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मेटल पार्ट आहे किंवा टेबल्स असतील, तर ते सुद्धा आपल्याला घरच्या कुठल्याच डस्टबिनमध्ये टाकायचे नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा एक मोठे मोठे असे डस्टबिन म्हणा किंवा एक काय म्हणू एक जागा दिलेली आहे त्यांनी जिथे जाऊन तुम्हाला तुमचे अनवॉन्टेड मेटल रिलेटेड सगळ्या गोष्टी डिस्पोज करायचे आहे। तर ते सुद्धा तुम्हाला आयदर सुपर मार्केटच्या बाहेर किंवा काही असे कम्युनिटी सेंटर्स आहेत जिथे तुम्हाला हे डस्टबिन किंवा हे मोठे मोठे बॉक्सेस असे ठेवलेले असतात ज्यामध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या मोठ्या मेटलच्या वस्तू डिस्पोज करायचे आहे, टाकायचे आहे। तर इन शॉर्ट इथे कचरा
टाकणं म्हणजे खरं टास्क नाही म्हणता येणार, पण ती सवय लागायला आपल्याला थोडा वेळ जातो. घरी जे चार डबे असतात ते तर ठीक आहे, पण प्रत्येक काचेची बॉटल रिकामी झाली की ती व्यवस्थित जमा करून ठेवावं लागते, औषधाची बॉटल असो काही असो. आणि मग ती जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा आठवणीने ती घेऊन जा आणि त्या डस्टबिनमध्ये टाका असं आहे. पण त्यामुळे मग कदाचित वेस्ट मॅनेजमेंट फार चांगल्या प्रकारे होते, कारण प्रत्येक गोष्टीचं डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे, प्रत्येक गोष्ट कुठे टाकायची हे ठरलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त ती दुसरीकडे टाकताही येत नाही. तर अशा प्रकारचं वेस्ट मॅनेजमेंट स्कॉटलंड आणि थ्रूआउट UK आहे. तर बऱ्याच दिवसाचा मला हा व्हिडिओ बनवायचा होता की इथे वेस्ट मॅनेजमेंट कसं आहे. मला त्या चार प्रकारच्या डस्टबिनची आणि बाकी सगळ्या गोष्टींची सवय व्हायला थोडासा वेळ गेला होता, तर मला वाटलं हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, तुम्हालाही तो नक्की आवडेल ऐकायला. तर असं होतं स्कॉटलंड आणि UKचं वेस्ट मॅनेजमेंट. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.